पण मी माझा फ्लेट पाहून काँग्रेस कधी सोडून जाणार नाही आता ते मस्करीमध्ये किंवा चालत असतात एका मैफिलमध्ये कोणी काय बोललं तर चालत असतात काँग्रेस <laughs> आमदार कैलास गोरंटाल यांना काल सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये येण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ऑफर दिली नेमकं यावरती त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत ते स्वतः आपल्याबरोबर आहेत गोरंटाल साहेब तुम्हाला भाजप प्रवेशाची ऑफर आहे बघा तुम्हाला सांगते सर्व माझे मित्र भागवत कराड असेल दानवे माझे जुने मित्र आहे आणि कराडसाहेब म्हणजे आम्ही ते जेव्हा डॉक्टर असतात ना तेव्हापासून आम्ही त्यांच्या माझ्या फॅमिलीचे लोक त्यांच्याकडे जायचं आणि असं काय नसतं ते गंभीर ते, ते जा सांगतात काही आणि असं नाही की मी ज्या बेसिकली ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस या प्लॅटफॉर्म मी तिथंच राहणार आणि यापूर्वी मला दोनदा भाजपचा ऑफर आलेला आहे एकदा राष्ट्रवादीचा पण ऑफर आलेला आहे पण मी माझा प्लॅटफॉर्म काँग्रेस कधी सोडून जाणार नाही आता ते मस्करीमध्ये किंवा चालत असतात एका मैफिलमध्ये कोणी काय बोललं तर चालत असतात हां एक सुंदर संदर्भ होता त्याला एक की यापूर्वी तुम्ही खूप मदत केलेली आहे भाजपला नाही आमचा भाजपला मदत असं मी कधी बोललो नाही आमचं असं बोलणं होतं की बाबा जेव्हा डेव्हलपमेंटचा काम असतो दानवे साहेबांनी एखादा फंडिंग आणलं त्याला वाटलं की नगरपालिकेला द्यायचं आणि त्यांना वर ते म्हणतात की मी डब्ल्यू डीकडून करून घ्या तू एनओसी दे आम्ही पटकन देतो आणि ते त्यांनाही आम्ही सांगतो तुम्हें तुम्हें की तुम्ही तुमच्या नगरसेवकाला फंडिंग आणून दिले आमच्या नगरसेवकाला का नाही मग ते वैशिष्ट्य म्हणून आमच्या नगरसेवकला फंडिंग आण असा एक मैत्रीपूर्ण आमचं काम आहे एक असंही होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हातामध्ये कमळ असेल म्हणजे ह्याचा अर्थ काही नाही मी जे बोलणार ना स्पेसिकली आहे का माझा बोलण्याचा अनर्थ तुमच्या चॅनलमध्ये काल दिसला मी त्याला काय तुम्हालाही बोलायचं नाही होतं पण तुम्ही आलाच सदैवने थँक्यू तुमचा हे बघा हा जे कॉन्स्टन्सी आहे हा मतदारसंघ आहे जालना मतदारसंघ हे लोकसभाला भारतीय जनता पार्टीला भा फॉरेस्ट म्हणजे कमलला आणि विधानसभाला काँग्रेसला आणि पंजाला असं असतं आणि एकदा असं निवडणूक झाला की लोकसभाला बी जे पी आणि विधानसभाला काँग्रेस एकत्रित निवडणूक होते मला वाटतं नाईन्टी नाईनचं निवडणूक तेव्हा लोकांनी म्हटलं हातमिकमल कमल म्हणजे विधानसभाला कैलाश गुरंट्याल आणि लोकसभेला रावसाहेब दानवे असा एक चित्र त्यावेळी निर्माण झाला आमच्या डोक्यात असा मी तुम्हाला स्पष्ट या नगरपालिकात मॅक्झिमम मॅक्झिमम काँग्रेसचे सीट लागणार दुसऱ्या नंबरवर आम्ही जे बघतो की रावसाहेब दानवेने जे काम केलं त्याचा प्रतिसाद म्हणून सेकंड नंबर त्यांची पार्टी राहणार थर्डमध्ये राष्ट्रवादी राहणार आणि चौथ्यामध्ये अपक्ष राहणार पाचवी पार्टी दिसणारच नाही तर निवडणूकपूर्वक युतीची आहे तुमच्या मनामध्ये भाजप नाही नाही आम्ही तर आमचे नैसर्गिक हो जे अलायन्स राज्य स्टोपे आम्ही बसणार आणि आम्हाला काही शिवसेनासोबत जायचं नाही हे आमचा फंडा आमचा नगरसेवकाने आम्ही ठरलेला आहे हां राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढला पाहिजे ह्या मताचा मी भाजप बरोबर राहील काही नाही भाजपसोबत राहणार कशी युती मी माझा काय बोलणार तुम्ही ऐका आणि जे मतदारसंघ मतदारसंघात कैलाश गोरंट्यालना मारणारा वर्ग हा रा, रा, रा। रा। रावसाहेब दानवेला पण मानतो आहे पण त्यांना मग वा काय वाटतं की लोकसभाला त्यांनी तिकडं राहायचं लोकसभाला विधानसभेत कैलाश गोरेंट्याल राहायला पाहिजे आणि नगरपालिकात मॅजॉरिटी ऑफ गोरंटॅल्सही आली पाहिजे पण काही काही ठिकाणी मी जे बघतो आहे की काँग्रेस तर आणि राष्ट्रवादी आम्ही मॅजॉरिटी गाठू मॅजॉरिटी शंभर टक्के गाठू पण जे सेकंड येईल सेकंड म्हणजे सर्वात जास्त नगरसेवक कोण असेल ते मी सांगतो काँग्रेसचे येणार सेकंडमध्ये आम्ही जे बघतो सध्या ते बी जे पीचं भी राहणार थर्डमध्ये राष्ट्रवादीचं राहणार आणि चौथा फोर्थमध्ये अपक्ष जास्त निवडून येणार हे ये माझं मला जे दिसतं म्हणून मी ते बोललो का अनेक कार्यक्रमामध्ये सध्या रावसाहेब दानवेंची स्तुती तुमची होते त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात नाही ए बघा तुम्ही मला सांगा त्या माणसाने काम केलं की नाही ड्रायपोर्टचं काम केलं आय सी टी कॉलेज आणलं सिमेंट रस्ते आणले त्याने रेल्वे आणले ब्रॉडगेज डबल करून दिलं इलेक्ट्रिकिशियनचा काल काम करून दे बुलेट ट्रेनचंही काम त्यां ते हातात घेतलं मग जे माणूस माझ्या जिल्ह्यासाठी काम करतो त्याची स्तुती करणारच आहे कोणी जर येऊन आला विदेशातून आणून जर कोणी माणूस येऊन इथं डेव्हलपमेंटचं काम केलं त्याचा स्तुती करणारच आम्ही असं नसतं ना भागवत कराड म्हणले की तुमची नेहमीच कमळाला मदत राहिलेली आहे नाही असा तसं नाही कमळाला माझी कधी मदत राहत नाही त्यांची मदत आम्हाला कधी होत नाही पण काय असतात त्या भावनांमध्ये लोक बोलून जातात आम्ही पण बोलतो तेही बोलतात आता गप्पा गोष्टी असतात चालत असतात आता हा जी आम्ही टोले मारले राजेश टोपेला फार मी बोललो त्याला अरे एक्साईजचं सा उद्घाटन तू केलं नाही पाहिजे तुम्ही दूध संघचं उद्घाटन केलं पाहिजे आणि एक्सरसाइजचं तू उद्घाटन केलाच उरंटालने सा केलं पाहिजे गप्पे चालत असतात त्यात काय दानवींची कधी मदत मिळाली आहे तुम्हाला आणि कशी नाही नाही असा कधी मदत भेटली नाही पण पॉलिटिकल नाही भेटली पण डेव्हलपमेंटसाठी त्यांची मदत नेहमी भेटली आम्ही नगरपालिका जेव्हा से सेकंड थर्ड टाईम आमच्याकडे होती तेव्हा आम्हाला जे नगरपालकाला फंडिंग पाहिजे होते देवेंद्र फडणवीसकडून त्यांनी आणून दिले आम्हाला तेवढी मदत झाली आम्हाला नगरपालिकेमध्ये तुमची शिवसेनेबरोबर युती राहू नये हा आग्रह आहे तुमचा शंभर टक्के कारण काय आता मी स्पष्ट सांगतो हा शिवसेनाचा जे नेता आहे म्हणजे नाव घेत नाही त्यांचा त्याचा पब्लिकमध्ये त्याचा एवढा डॅमेज झाला आहे माणूस आहे तो जिथं फिरेल तिथं ते नगरसेवक पडणार आणि त्यांचं काही काम नाही वीस वर्षात आणि जेही आता ते काम म्हणतात ते सर्व बोगस काम चालू आहे आणि ते जिथं फिरलं ते पब्लिक इमेज नाही त्यांची आणि ते ज्या वाड्यात फिरला ते नगरसेवक पडणार म्हणून आम्ही त्याच्यासोबत युती करणार आहे मी राजेश टोपेलाही म्हटलेलं आहे की भैया आपवर हम युती करेंगे लेकिन इसको नाही लेके जाएंगे वरिष्ठ पातळीवरती तुमची महाविकास आघाडी आहे शिवसेना देखील त्याच्यामध्ये दे आहे अशा वेळी हे सगळं तुम्ही वरिष्ठांना कसं पटवून नाही ते आमच्या वरिष्ठांना आम्ही अगोदर सांगणारच आहे ना बाबा आपल्याला उद्या नगराध्यक्ष काँग्रेसचा बसायचं असेल तर हे करावं लागेल तुम्हाला नाहीतर तर आमच्या नगरसेवक भूसं पाठवली जिथं हा लिडर शिवसेनाचा फिरला तिथं आमचाही नगरसेवक पडेला जर आघाडी असली तर आणि हा आघाडीमध्ये नसेल तर शंभर टक्के आमचा माणूस निवडून येईल मधल्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगळीकडं आणि भाजप आणि काँग्रेस असं चित्र नगरपालिका किंवा स्थानिक क्षेत्रात आहे बघा हे लोकल ॲडजस्टमेंट सर्वांचे असतात जसं राऊसाहेब दानवे आणि आमचं ॲडजस्टमेंट आहे टोपेसाहेबांचा शिवसेनाचा ॲडजस्टमेंट असेल आणि मला त्याचं काही चिंता वाटत नाही आणि काही फरक पडत नाही नगरपालिकेत ना आम्ही सांगतो की आमच्याकडे सतरा नगरसेवक असे आहे की एक नगरसेवक सोबसोबत आणखी एक निवडून येणार सतरा दोन चौतीसचा मी आता असंच करून दाखवणार तुम्हाला नाव सांगितलं तर हा जगदीश तुमच्या तुमच्यासमोर उभं आहे भ महावीर डक्का आहे वाजेद खान आहे रमेश गौरक्षक आहे भगत आहे श्रवण आहे स्वामी आहे आता तुम्हाला किती नाव सांगू मी भाई आहे आरिफभाई आहे हे आम्ही आमचे असे पिल्लर आहे सतरा पिल्लर सतरा दोन चौतीस करणार चौतीस म्हणजे आमची झाली मेजॉरिटी गरजच पडली भाजपची तर नाही नाही तशी गरज येणार पण नाही आणि आपण घेणार पण नाही एकतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार नाही तर बघू दानवेंचीच ॲडजस्टमेंट कुठंतरी महाविकास आघाडीसाठी त्रासदायक होऊ शकते नाही माझे वरिष्ठ लोकही मला सांगतात मी म्हणतो माझा मित्र आहे तो आणि तो बिचारा डेव्हलपमेंटसाठी मला मदत करतो म्हणून मी त्याला स्टेजवर त्याची स्तुती करतो आणि ते त्याने जेवढं फंडिंग नगरपालिका जालनाला आणून दिली माझ्या मान त्यात मी पण आलेलं पण ऑपोजिशनमध्ये राहून तो आम्हाला फंडिंग आणून देतो त्याच्यासुद्धा करावं लागेल ना दानवेंची पॉलिटिकल कधीच तुमची मैत्री झाली नाही पॉलिटिकल मैत्री हे बघा मी दानवे साहेबला मी नेहमी म्हणतो की तुम्ही जालनेमध्ये जे चेंजेस करून दाखवले त्याबद्दल मी जालन्याच्या वतीने तुमचा आभार मानतो तुमचा धन्यवाद व्यक्त कारण तुम्ही केलेलं आहे पॉलिटिकल ते मला मदत करत नाही मी त्यांना मदत करत नाही उद्या त्यांच्या विरोधात कोणी काँग्रेसचा उमेदवार असेल मी आला त्याला मदत करावं लागेल ना काँग्रेसच्या उमेदवाराला असं थोडी की मी त्यांच्या मागे जाणार यापूर्वी काँग्रेसला डावलं आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये निधी वाटपामध्ये तुम्ही जाहीरपणे सांगितलेलं होतं दुसरं असं आहे की नियोजन समितीच्या समित्यावरती देखील फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच लोकांची तिथे वर्णी लागलेली आहे आता नेमकं असं कंडिशन आहे का सध्या मी स्पष्ट आता तुम्हाला सांगतो आम्ही आमचे नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि मी माझ्या नेत्याच्या विरोधी नाराज असेल मी आता तेही सांगतो की ज्या तीस 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 पोर्शनला आला पाहिजे तीस टक्के काँग्रेस तीस टक्के राष्ट्रवादी तीस टक्के शिवसेना तसं नाही येता सहा शिवसेना राष्ट्रवादी दोन शिवसेना आणि काँग्रेस एक आम्ही भांडलो पण आमचे नेते मदत करत नाही बाळासाहेब थोरात मी लि माझ्या नावाने तुम्ही टी व्हीवर छापा मग त्या बाळासाहेब थोरातला बोललं मी की साहेब असा अन्याय आता मी काय करू मी तर बोलून ठेवलं तुम्ही ते अजित पवार कडे असं म्हणतात आम्ही काय करायचं मग आम्ही लाचार झालो भूमिका काय तुमची भूमिका आता मी त्यांना मी परवा आम्ही पंचवीस नगरसेवक पंचवीस आमदार भेटलो त्यांना मी विषय काढला साहेब डी पी टी सी वा आप क्यो नाही बोलते मग कितनी बार बोलू आप क्यो नाही जाते दादा के पास मला हमारी कॅपॅसिटी की दादा के पास जाके हम बोलेंगे की हमारे ते डीपीटीसी मेंबर लो आमचे वरिष्ठ ते सी एल पी लीडर आहेत ते आपला काही करत नाही मग काय करायचं आम्ही वरिष्ठांचं दुर्लक्ष होते शंभर टक्के शंभर नाही दोनशे टक्के सांगतो तुम्हाला आता ते काय त्यांना काँग्रेस जीवन ते आम्ही काँग्रेसचं त्यांनी मदत केलं पाहिजे नॅचरल जस्टिफायस त्यांनी दिला पाहिजे ना की काँग्रेसच्या बाबात ने तीन पाहिजे तीनने दोन तर द्या भांडतच नाही आम्ही दिलं आता पत्र बनवतात देऊन टाकतात नंतर आम्हाला होतं मेकअप बात करून से तुम्ही जाओ अरे काय कर क्यावर हो आहे पक्षासाठी वेळ नाही वरिष्ठांचा त्यांना काय मतदारपुरताच वेळ असतो त्यांना दुसरं थोडी काय ही लढाई कैलास गोरंटाल कशी लढणार आहे मी तेच मला आता मी की तो कुठं कुठं भांडू मी मी तर आहे मेंबर पण काँग्रेससाठी लढावा लागेल ना पण वरिष्ठ मदत करत नाही तुम्ही केंद्रीय पातळीवरती सोनिया गांधी किंवा रा, राहुल गांधी आ, आ, आता आता अधिवेशन नंतर आम्ही जाणार आहे अधिवेशन नंतर आम्ही आमची तक्रार घेऊन जाणार आहे तिकडं आणि आमचे वरिष्ठ नेता आता ते सी एल पी लीडर आमचे हात ठेवून असं बोलतात म्हणजे ते बरोबर नाही आणि तुम्ही टी व्हीत द्या माझ्या नावाने बोलतो मी काही खोटं बोलत नाही तर मला सांगा की असे तुमच्यासारखे अनेक आमदार आहेत आमदार बरेच आमदार नाराज पण आता बोलून दाखवत नाही काही लोकांचा स्वभाव असतो माझा स्वभाव तुम्हाला माझे फटकन मी कोणाच्यावर आरोप करतो आणि कोणाला घाबरत नाही आता राज्यातल्या पक्षश्रेष्ठींना समजवण्यासाठी आता केंद्राकडे जाणं हा एकमेव पर्याय उरलाय का दुसरा आहे आणखीन राहिला काय तोच पर्याय ना आता काँग्रेस एवढं मागेच चालली ते वरिष्ठ लोकांना क का का होती असे लोक तुम्ही लोक नेता बनवतात आणि ते कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही झीर जर मी माझ्या काँग्रेसच्या इथल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही मी त्या खुर्चीवर राहून काय फायदा मला मला वाटतं की डी बी टी समाज आमचे दोन वाढला पाहिजे जर नाही वाढलं तर माझी फजीती होईल ना महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेसची गोची होते हो होती आहे ना शंभर टक्के होती है। फंडिंग मध्ये गोची होती आता कमिटी बघा तुम्ही काय पाऊल उचलतील नेमका कैलास गुरंटाल काँग्रेस पार्टी सोडून कुठं भांडण करेल दिल्लीत जाऊन भांडण करेल पण काँग्रेसमध्ये राहणार आहेत कैलास गोरंटाल ज्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की राज्य पातळीवरती मात्र त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला बगल दिली जाते किंवा दुर्लक्षित केलं जाते ज्याच्या अन्वये आता भविष्यामध्ये ते दिल्लीमध्येच काँग्रेस शेष्ठींकडे तक्रार करतील रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट